विधानसभा निवडणुकीसाठी नेमकं आपली काय तयारी आहे? मी गेले 25 ते 30 वर्ष भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे. मी पूर्वी कळंब तालुक्याचा अध्यक्ष होतो, उमरग तालुक्याचा अध्यक्ष आहे, भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय परिषद सदस्य होतो. असे वेगवेगळे कामं या भारतीय जनता पक्षामध्ये 30 वर्षात करतो आहे. आणि उमरगा लोहारा हा मतदारसंघ राखीव असल्यामुळं मी त्या ठिकाणी 2 जिल्हा परिषद निवडणुका लढल्या, दोन्ही जिल्हा परिषद निवडणुका जिंकलेल्या आहेत. तसेच जे मोदी साहेबानं जे घरकुलाची योजना काढलेली आहे, गॅस वाटपाची योजना काढलेली आहे, संडासची योजना काढली, अशा योजना मी प्रत्येक तालुक्यात प्रत्येक घरापर्यंत घेऊन जात आहे. काय मुद्दे असतील आपल्या निवडणुकीमध्ये? जे सध्या मराठवाडा दुष्काळ झालेला आहे, मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी माननीय नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे अतिरिक्त पाणी कोकणामध्ये आहे, कोकणात आणि कोल्हापूर साईडला अतिरिक्त पाणी आहे, ते पाणी पूर्ण मराठवाडा साईडला वळवण्याचा प्रयत्न नदाजोड प्रकल्प करण्याचं ठरलेलं आहे. त्या नदाजोड प्रकल्पामध्ये माझ्या मतदारसंघाला उमरगा लोहाराला जास्तीत जास्त पाणी आणण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तसेच MIDC काम मोठ्या प्रमाणात चालू करणार आहे. जे बेजगोर आहेत, बेजगोराला कामं मिळावी यासाठी मी प्रयत्न करणार आहे. अशा विविध योजना मी या निवडून आल्यावर आमदार झाल्यावर तालुक्यात करणार आहे. सध्या युतीच्या चर्चा आहेत, जर युतीकडून म्हणजे आपण इच्छुक आहात का? भाजपकडून म्हणजे युतीकडं ही जागा तुम्ही मागितलेली आहे? हां, भाजपला भारतीय जनता पक्षाला मी उमरगा लोहारा मतदारसंघ सोडा म्हणून मी मागितलेला आहे. आणि मी प्रबळ दावेदार आहे. मी जुना 30 वर्षाचा कार्यकर्ता असल्यामुळं भाजपचा मी प्रबळ दावेदार आहे. मी DC बँकेचा व्हाईस चेअरमन आहे, मी जिल्हा परिषदचा सदस्य आहे. असे अनेक कामं मी भारतीय जनता पक्षाकडून यापूर्वी लढवली आणि मागचे निवडणूक अचानक लढवलेली आहे उमरगा मतदारसंघात. त्यावेळेस मी मला 30-35 हजार मतं अचानकपणे जनतेने टाकलेली आहेत. आणि ह्यावेळेस जर मला तिकीट मिळतं तर मी 100% निवडून येण्याचे चान्सेस आहेत.